मला एका शेतकरी मित्रांनं प्रश्न विचारला होता की तुम्ही जर न्यू हॉलंडचे पुरस्कर्ते आहात तर तुम्ही महिंद्रा ट्रॅक्टर घेतला कसा, तर याच संदर्भात मी आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, ज्यातून तुम्हाला नक्की माहिती मिळेल। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲक्टिव फार्मर आणि माझ्या चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। मित्रांनो, 2001 साली मी माझा पहिला ट्रॅक्टर खरेदी केला, तो होता एस्कॉर्ट 335 आणि तो 35 हॉर्स पॉवरचा होता। त्याच्यानंतर 2012 साली मी खरेदी केला 3230, तो 42 हॉर्स पॉवरचा होता। आणि आत्ता जे मी 2022 माझा ट्रॅक्टर मी नवीन खरेदी केला, तो आहे 50 HP, हा महिंद्रा 585 आहे। आणि हा का घेतला आणि न्यू हॉलंडबद्दलही मला जरा काही सांगायचं आहे। मित्रांनो, या ट्रॅक्टरचे फीचर्स आणि न्यू हॉलंडचे फीचर्स याच्यामध्ये जमीन आसमानाचा बदल आहे। आणि तो का बदलला, तो चालत नव्हता का? तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण जे प्रगतीच्या दिशेने चाललो आहे त्याच्यासाठी आपल्याला वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे। तर मी सगळ्यात पहिलं कारण देईल की मी वेळ वाचवण्यासाठी हा 585 ट्रॅक्टर निवडला आहे। तसंही तुम्हाला वेगवेगळे फीचर्स मी समजावून सांगतो आणि न्यू हॉलंडमध्ये ते आहेत की नाही याच्याबद्दलसुद्धा मी तुम्हाला सांगतो। तसंच हा महिंद्रा ट्रॅक्टरचा रिव्ह्यू आहे। तुम्ही मी सांगितलेल्या मतांचा नक्की विचार करा आणि ट्रॅक्टर घेताना विचार करा। मित्रांनो, हा ट्रॅक्टर आहे महिंद्राचा 585 DI पॉवर प्लस आणि हे आहे सरपंच मॉडल। आणि हा ट्रॅक्टर मी साधारणपणे 7,80,000 रुपयांना खरेदी केलेला आहे। आणि अंदर सुल येथे असलेले काले अँड सन्स यांच्या डिस्ट्रीब्युटरशिप अंतर्गत महिंद्राची डिस्ट्रीब्युटरशिप आहे, तिथून मी खरेदी केलेला आहे। तर याची निवड मी का केली, माझ्या गावामध्ये साधारण 100 ट्रॅक्टर आहे, पैकी 90 ट्रॅक्टर हे महिंद्राचे आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी नवीन आहे, शेतकरी समाधानी आहेत, म्हणून हा मी पुढचा ट्रॅक्टर म्हणून सिलेक्ट केला। त्याच्यानंतर कंपनीने याला MRF टायर दिलेले आहेत आणि 14/9/28 टायर दिलेले आहे। तर त्याच्यामुळे काय होतं की न्यू हॉलंड ट्रॅक्टरला 13/6 टायर होते आणि त्याच्यापेक्षा हे टायर जास्त ग्रीप धरतात, म्हणून हा 50 हॉर्स पॉवरचा आहे। आणि त्याच्यानंतर याला जे मोठे टायर दिलेले आहे ते नांगरणी करताना ग्रीप धरायला मदत होते। आणि एकही स्लिप मी जे काही थोडंफार नांगरलेलं आहे त्याच्यामध्ये मारलेली नाही, तर ह्या तुलनेमध्ये न्यू हॉलंड स्लिप मारली असती। कारण शेत जे होतं ते कांदा शेत होतं आणि भुसभुशीत होतं, तर भुसभुशीत क्षेत्रामध्ये न्यू हॉलंड ट्रॅक्टर बऱ्यापैकी स्लिप मारत होता। त्याच्यानंतर याची बैठक जी आहे ती एकदम उत्तम प्रतीची आहे, त्या तुलनेमध्ये मला आवडलेली नाही न्यू हॉलंडची। त्याच्यानंतर याला सेंटर गिअर आहे, तर न्यू हॉलंडला आहे साईड गिअर। ते साईड गिअरमुळं काय व्हायचं की जेव्हा नांगरणीमध्ये मी ट्रॅक्टर चालवायचो तेव्हा गिअरच्या बाजूने जेव्हा ट्रॅक्टर तासामध्ये चाक उतरायचं त्यावेळेस मी सीटावरून सरकून गिअरला टच व्हायचं, त्याच्यामुळे आपली मांडी त्या गिअरला लागते। 10 वर्षानंतर मला कळलं की माझ्या मांडीमध्ये जिथं नेहमी गिअर टच होतोय तर तिथं संवेदना कमी झालेली आहे, हा एक तोटा होता त्याच्यामध्ये। तर याला आहे पॉवर स्टेअरिंग, आणि न्यू हॉलंडला पॉवर स्टेअरिंग नव्हती, त्याच्यामुळे हाताला इजा होण्याची शक्यता होती, तर याच्यामध्ये ही समस्या मिटलेली आहे। त्याच्यानंतर हा जो बॉश पंप आहे याला सेपरेट ऑइल टाकायची गरज नाही, याला डायरेक्ट मशीन कनेक्ट आहे, त्याच्यामुळे याला वेगळं ऑइल टाकायची गरज नाही। त्याला दर 100 तासानंतर मला 250 ml ऑइल बॉश पंपमध्ये टाकावं लागायचं। त्याच्यानंतर हे पुढचे टायर जे आहे ते 750 आहेत, त्याच्यामुळे ह्या ट्रॅक्टरला संपूर्णपणे हाईट आलेली आहे। आणि आपल्याला एकदा ड्रायव्हिंग करायला बसल्यानंतर एरियल अँगलने आपण निरीक्षण नोंदवू शकतो, नांगरणी असेल, ट्रॉली वगैरे वाहतूक असेल अशा वेळेस। याला बॅटरी बॉक्स जो आहे तो बाहेरच्या बाजूला आहे, कोणतंही ऑटो इलेक्ट्रिकचं काम जर असेल तर आपल्याला लगेच ते खोलून बघता येतं। तसं न्यू हॉलंडचं आतमध्ये बॅटरी असल्यामुळे प्रत्येक वेळेस थांबून वेळ वाया जायचा आणि ते ओपन करून बघायला त्याच्यामध्ये वेळ खर्च व्हायचा। सगळ्यात मोठी समस्या मी तुम्हाला सांगेल की न्यू हॉलंडच्या सीटखाली 2 वॉल होते आणि इथं 1च वॉल आहे, आणि हे मी समजून घेतलेलं आहे। हे 2 वॉल आणि ह्या 2 लिव्हर बरोबर 1 खटका यायचा त्याला, तर आत्तापर्यंत मला त्या खटक्याचं संपूर्ण कार्य कळालं नाही। आणि जेव्हा जेव्हा मी न्यू हॉलंडच्या शोरूमला ते विचारायचो तर त्यांनाही माझं समाधान करता आलेलं नाही आणि मला ते ऑपरेट करता येत नव्हतं, म्हणजे त्याचा काही फायदा नव्हता।
किंवा ते क्रिटिकल यूज करावा लागायचा की जेणेकरून कोणत्याही सामान्य शेतकऱ्याला ते समजणार नाही आणि त्याचा फायदाही नाही. याचं कसं आहे की याला सेपरेट दोन लिव्हर आहे. एकदा लाल लिव्हरवर डिपनेस आपण फिक्स केला की ब्लॅक लिव्हरवर आपण फक्त अप डाऊन करू शकतो. त्याच्यामुळे एकदम सुटसुटीत आणि नवीन जरी ड्रायव्हर असेल तरी त्याला कोणत्याही प्रकारची अडचण त्याच्यामध्ये येणार नाही. म्हणून मी महिंद्रा 585 हा ट्रॅक्टर निवड करायला प्राधान्य दिलेलं आहे. आणि मित्र याचा लुक म्हणाल तर एकदम फायनेस्ट लुक आहे आणि हा मला आवडलेला आहे. शिवाय मला असं वाटतंय की हा ट्रॅक्टर उंच असल्याने अजून त्यामध्ये चालवायला मजा येते. आणि या ट्रॅक्टरची किंमत 50 HP मानानं मला सर्वसाधारण वाटते. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही. आता मी तुम्हाला दाखवतो डॅशबोर्ड. मित्र तुम्ही बघू शकत असाल की एरियल अँगल जो काय आहे तो कसा आहे. तो तर अशा पद्धतीनं हा उंच ट्रॅक्टर असल्यामुळे एरियल अँगलने तुम्ही कोणतीही गोष्ट अचूक शोधू शकतात. याच्यामध्ये जे डॅशबोर्ड आहे आणि हे त्याला दिलेलं आहे इंडिकेटर. हे इंडिकेटर बंद झाल्यानंतर आपण ऑटो इलेक्ट्रिक पार्ट्स चेक करायला पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे टेम्परेचर. जेव्हा कधी रेड स्पॉटवर हा काटा जाईल त्यावेळेस मात्र आपल्याला आपल्या मशीनची काळजी घ्यायची आहे हे लगेच लक्षात येतं. त्याच्यानंतर या इथं तास दर्शवतं. आता साधारणपणे मी ट्रॅक्टर घेतल्यानंतर 24 तास झालेले आहे. हे आहे स्पीड मीटर. साधारण 2500 RPM पर्यंत दिलेलं आहे. पण मित्र तुम्ही जर नवीन ट्रॅक्टर घेत असाल तर साधारण 1500 तुम्ही चालवू नका, कारण पहिली सर्व्हिसिंग होईपर्यंत आपल्याला वेळ द्यायचा आहे. जेणेकरून मशीनमध्ये जेही वर्किंग होते त्याच्यामध्ये जर बर निघाली तर आपल्याला त्याचा तोटा होऊ शकतो. त्याच्यामुळे स्पीड राखायचा आहे. त्याच्यानंतर हे दिलेलं आहे फ्युल इंडिकेशन. तर याच्यामुळे काय होतं की जेव्हा आपण एखाद्या घाईच्या कामामध्ये अथवा नांगरणीसारखी गोष्ट आहे आपण वारंवार पेट्रोल पंपावर जात नाही तर अशा वेळेस आपल्याला वेळेआधी इंडिकेशन मिळायला मदत होते. जेव्हा हे रेडवर येईल तेव्हा समजायचं की हा रिझर्व लागला आहे आणि आपल्याला डिझेल टाकणं गरजेचं आहे. कामामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा नको. मित्र हे आहे ऑइल इंडिकेटर. हा लाईट जेव्हा इंडिकेट करेल तेव्हा तुम्ही तुमच्या मशीनमध्ये ऑइलची पातळी चेक केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारच्या मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार नाही. अशा प्रकारे हा डॅशबोर्ड मला खूपच आवडलेला आहे की मी बसल्या बसल्या माझ्या ट्रॅक्टरचं इथून परीक्षण करू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याची काळजी घ्यायला फार मदत होते. मित्र आणखी एक गोष्ट उद्भवते ती म्हणजे की तुम्हाला सर्व्हिस कशी मिळते. मित्र न्यू हॉलंडच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्यांची सर्व्हिस मी 1 स्टारसुद्धा देणार नाही, कारण वारंवार तक्रारी नोंदवूनसुद्धा त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलेलं नाही. ऑलरेडी झालं काय की जिथून मी ट्रॅक्टर विकत घेतलेला होता न्यू हॉलंड ते शोरूम ऑलरेडी बंद पडलं. मग त्यांचं काम इतर शोरूमकडे गेलं आणि ते लोक फक्त आपल्याला विचारताय की तुम्हाला सर्व्हिसिंग करायची आहे की नाही. मला जे इतर काही प्रॉब्लेम्स होते ते प्रॉब्लेम्स सॉल्व करायला त्यांनी कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिलेला नाही. मी न्यू हॉलंड ट्रॅक्टर्सबद्दल नाराज आहे की ते वेळेवर सर्व्हिस देत नाही आपल्याला कोणत्याही नवीन अपडेटबद्दल समजावून देऊ शकतात. त्या तुलनेमध्ये जर महिंद्राचं म्हणाल तर आपल्या एरियामध्ये बरेचसे शेतकरी वापरत असल्यामुळे शक्यतो शेतावर प्रॉब्लेम सॉल्व होतात आणि नाही झालं तरी एका कॉलवर ते आपल्या शेतावर हजर होतात आणि आपली अडचण दूर करतात. तर मित्र तुम्ही समजून घ्या की वेळेची बचत जर तुम्हाला करायची असेल, तुमच्याकडे साधारण शेती 10 एकर प्लस असेल तर तुम्ही हा ट्रॅक्टर निवडला पाहिजे. तुम्ही इतर शेतकऱ्यांनाही या माध्यमातून मदत करू शकतात. याचे स्पेअर पार्ट्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. पण शक्यतो मला खात्री आहे की मी इतर जे ट्रॅक्टर वापरलेले आहे तुम्ही जर योग्य पद्धतीनं जर तुमच्या ट्रॅक्टरची काळजी घेतली तर तुम्हाला 15 वर्षे कोणत्याही प्रकारची कोणत्याही नटाला मशीन खोलण्यासाठी पाना लावण्याची गरज नाही ही मला खात्री आहे. कारण न्यू हॉलंड ट्रॅक्टर मी स्वतः वापरलेला आहे आणि मला खात्री आहे की तो सर्व्हिस कशी देऊ शकतो. तर चला मित्र मी माझ्या भाषेत या ट्रॅक्टरचा रिव्ह्यू केलेला आहे. मी या सगळ्या गोष्टींचा विचार करून हा ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे आणि येत्या काळामध्ये तुम्हाला ह्या ट्रॅक्टरसोबत अनेक व्हिडिओ बघायला मिळतील आणि मला माहीत असलेली गोष्टच मी तुमच्यापर्यंत पोहोच करत असतो. मित्रांनो जर तुम्ही आज या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. इतर शेतकरी मित्रांनाही माझी मते पोहोचवण्यासाठी त्यांना भविष्यात त्या गोष्टीचा लाभ मिळण्यासाठी त्यांना शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका.
चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।